श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती। हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो। महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात, हळदी कुंकू करतात, त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्यासुद्धा घातल्या जातात। अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात। ह्या वर्षी 14 जानेवारी रोजी पहाटे 2:43 सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे। सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान, धारणा, दान आदीला विशेष महत्त्व दिलेलं आहे। या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात। मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं आणि यावेळेस मकर संक्रांतीला 3 दुर्मिळ योग तयार होत आहेत आणि ह्या योगांमध्ये जर आपण ह्या काही वस्तू दान केल्या तर त्यामुळे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे। आपले कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन धन दौलतची आपल्याला कधीही कमतरता पडणार नाही। येणारं वर्ष आपलं सुख समृद्धीचं जाणार आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। भारत हा कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे। या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात, जसे की हरभरे, ऊस, बोर, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्याला देवाला अर्पण करतात। बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणतात। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदी कुंकवाचे आयोजन देखील करतात। संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन विशेषतः केले जाते, तसेच या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते। यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी रोजी साजरा होणार आहे। या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व आहे। यासोबतच या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत आणि असं म्हटलं जातं की या शुभ योगामध्ये जर आपण काही विशेष गोष्टी दान केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटच होणार आहे। या वर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत। त्यापैकी रवी योग हा सर्वात मोठा योग आहे। या दिवशी सकाळी 7:15 ते सकाळी 8:07 रवी योग तयार होत आहे। या योगात स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे। तसेच या योगात जो कोणी भगवान सूर्याची उपासना करेल त्याच्या मान सन्मानात वाढ होईल। त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि सूर्यदेवांशी संबंधित असलेल्या वस्तू जर आपण दान केलं तर आपलं भाग्योदयच होणार आहे। जसं की आपण गूळ दान करू शकतो, तीळ दान करू शकतो, तांबे जसे की तांब्याची भांडी तुम्ही दान करू शकतो, तांब्याचं लोटा, तांब्याचं तामन किंवा उबदार कपडे तुम्ही दान करू शकतात। ह्या वस्तू जर तुम्ही दान केले तर तुमच्या जे नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे।
अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय मोठं हे दान आहे. अतिशय शुभ योग तयार झालेला आहे आणि ह्या शुभ योगामध्ये आपण जे पण काम करतील त्याचा 1000 पटीने आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. संक्रांतीच्या दिवशी रवी योगासोबत महापुण्य योगही तयार होत आहे. या योगामध्ये दान आणि पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की पवित्र गंगेमध्ये स्नान केलं करा. असं केल्यामुळे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी वीर्यान योग देखील तयार होत आहे आणि या योगामध्ये जर आपण भगवान कुबेर आणि शुक्राचे मंत्राचे जप केले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येणार नाही. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे आणि ज्या गोष्टींचं दान सांगितलं आहे तुम्ही आवर्जून त्या टायमामध्ये जर दान केलं तर तुमच्या जीवनामध्ये कधीही धन धान्य सुख समृद्धीची कमतरता येणार नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान देखील तुमचा वाढणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.